नमस्कार, मी आम्रपाली मंगलमुखी. पहिल्यांदा 50 वर्षानंतर अमरावती शहरामध्ये किन्नर संमेलनाचं आयोजन केलं आहे. आयोजक आहे सोनाबाई साबणपुरा यांनी आयोजक केलेलं आहे. आयोजन याच्यासाठी झालेलं आहे की कोरोना सारखी महामारी 2 वर्षापासून सर्वच सगळीकडे खूप पसरलेली आहे, त्याच्याकरता प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये किन्नर संमेलन होत आहे. त्याच्यामध्ये कलश ठेवण्यात आलेले आहेत. 9 तारखेला शोभायात्रा निघेल, कलशयात्रा निघेल, अमरावतीमध्ये भ्रमण करेल. अमरावतीवासियांसाठी आनंदाची गोष्ट अशी आहे की ज्या लोकांना नोकरी पाण्यामध्ये यश नाही, ज्या लोकांचे लग्न जुळत नाही, ज्या लोकांना मुलंबाळं नाही, अशा लोकांसाठी इथे प्रार्थना केल्या जाईल. आणि ह्या कोरोनासारख्या महामारीपासून आपण सगळे मुक्त व्हावं याच्यासाठी पूजेचं आयोजन इथे केलेलं आहे. ती पूजा आचरण आहे. आमची जी अदालत आहे, जे पंच असते, जे आमच्यामध्ये वादीवाद विवाद होतात ते इथे सॉल्व्ह करण्यात येईल. ते चालणार आहे 10 दिवस. कधीपासून सुरुवात होणार आहे? याचा सुरुवात होणार आहे 3 तारखेपासून ते 11 तारखेपर्यंत. आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा काही? सांस्कृतिक कार्यक्रम आहे ना, 7 नंतर राहील. 8 नंतर? नाही, 3 तारखेला संध्याकाळी 7 वाजता त्याचं आयोजन केलं जाईल. संध्याकाळी हैदराबाद, मुंबई, पुणे, पंजाब, दिल्ली राज्यस्तरीय किन्नर संमेलन आयोजन केलं आहे. तर सगळे राज्यातले किन्नर इथे पोहोचले. हे पर्यंतर किंवा पहिल्यांदा अमरावती शहरामध्ये झाला? इथलाच यवतमाळमध्ये झालं होतं, पण अमरावती शहरांमध्ये जे आहे ते पहिल्यांदा झाला. साठी खूप आनंदाची गोष्ट आहे. प्रमुख हेच राहणार आहे का? कोणी जिल्ह्यातील प्रमुख व्यक्तीच राहणार? नाही, व्यक्ती वगैरे कोणी नाही आहे, आमच्याच कम्युनिटीचे लोक आहेत. व्यक्ती म्हणजे तुमच्याच कम्युनिटीचे? आमच्याच कम्युनिटी. प्रत्येक जिल्ह्याचा प्रमुख आणि? हा, प्रत्येक जिल्ह्यांचा प्रमुख. काही पुणे शहरामधून आहे, काही हैदराबाद मधून, काही मुंबई मधून, काही यवतमाळ, काही अकोला, काही अमरावती, इकडे नागपूर, रायपूर, बिलासपूर, तिकडले सर्व मेन. दादा,